आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर प्रभाकर देव या ठिकाणी अध्यक्षस्थानी असणारे पाटील साहेब, सौभाग्यवती पत्की आणि माझ्यासमोर असणारे नांदेडमधील इतिहासप्रेमी शिवप्रेमी बंधू भगिनींनो, प्रथमतः मी आपली क्षमा मागतो कारण मला यायला उशीर झाला. रस्ते एवढे खराब आहेत की मी सांगायला नको. मी 11 वाजता निघालो आहे तुळजापूरहून, पोचायला मला 6:15 वाजले, तेव्हा त्याबद्दल आपण क्षमा कराल, महाराष्ट्र सरकारलाही क्षमा कराल अशी आशा आहे. प्रथमतः महात्मा फुले यांच्या स्मृतीला वंदन करतो. प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि एक गोष्ट विसरण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदरच सांगून टाकतो, ती म्हणजे बालभारतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ संपादित केलेला आहे. डॉक्टर रोडे आहेत, मी आहे त्याच्यामध्ये आणि बरीच मंडळी. 30-35 वर्षापूर्वी बालभारतीनं एक स्मृतिग्रंथ काढलेला होता आणि 4थीचं पुस्तक आम्ही संपादित करत असताना तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा ग्रंथ आता मिळत नाही आहे, हा जरा रिवाईज करा. आम्ही बघितलं की त्यातले बरेचसेच आउटडेटेड झालेले लेख होते, काही चांगले लेख होते ते घेतले आम्ही. आणि असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराजांच्यावर मूलभूत विचार केलेला आहे, नुसतं शिवचरित्र सांगितलं ना असं नाही, मूलभूत स्वरूपाचा ज्यांनी विचार केलेला आहे आणि जे आजच्या घडीला शिवचरित्रकार म्हणून प्रसिद्ध नाहीत अशांचे लेख घ्यायचे. शिवचरित्रकारांचे घ्यायचे, शेजवलकरांचा घेतला चालेल, रियासतकरांचा घेतला. त्याचबरोबर कोल्हापूरचे 2 इतिहासकार, मी कोल्हापूरचा असल्यामुळं कदाचित असेल का, त्यांचं नावसुद्धा आजच्या पिढीला माहीत नाही. डॉक्टर बाळकृष्ण जुन्या पिढीला माहीत आहेत, इथे किती लोकांना माहीत आहेत मला माहीत नाही. हे पंजाबमधले आर्य समाजिस्ट कोल्हापूरला आले आणि हयातभर 35-40 वर्ष शिवचरित्राचा अभ्यास करून 4 मोठाले ग्रंथ इंग्रजीतले. आपणाला इंग्रजीतलं शिवचरित्र म्हणजे सरकारांचंच फक्त माहीत आहे, डॉक्टर बाळकृष्णांचं माहीत नाही. त्यांचा लेख घेतला माझे गुरु डॉक्टर अप्पासाहेब पवार, त्यांचा लेख घेतला आणि प्राध्यापक नरहर कुरुंदकरांचा घेतला धर्मनिरपेक्षवाद, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्षता, अतिशय सुरेख आहे. शिवाजी महाराज जर खरे आजच्या घडीला समजून घ्यायचे झाले तर प्राध्यापक कुरुंदकरांचा तो लेख सगळ्या, मला तर असं वाटतं की सगळ्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारणी लोकांनी तो वाचला पाहिजे.
मी शिवाजी महाराज काय आणि कोणासाठी होते शिवाजी महाराज? शिवाजी महाराजांचं राज्य म्हणून फॅन लावता येईल का? आवाज येतो? सगळ्या आपल्या राज्यांची जर नावं पाहिली आपण तर आपणाला असं दिसतं आदिलशहाचं राज्य, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही. वर गेलात तुम्ही तर जोधपूरचं राज्य, जयपूरचं राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं एकमेव असं राज्य आहे हिंदुस्थानच्या इतिहासात की जे स्वराज्य आहे. हिंदुस्थानात अनेक राज्य स्थापन झाली पण कोणत्याही राज्याला कोणीही स्वराज्य म्हटलेलं नाहीये. हा केवढा विशेष आहे. दुसरी गोष्ट अशी की आदिलशहाची आदिलशाही, कुतुबशहाची कुतुबशाही आणि मराठ्यांची मराठीशाही आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की इतरांची राज्य गावावरून आली. कॅपिटल जोधपूर कॅपिटल, जयपूर कॅपिटल, जैसलमेर, पण तिथं कुठं राजपुतांचं राज्य निर्माण झालं नाही. खाली राज्य निर्माण झाली ती नायकांची राज्य होती, तंजावरचं राज्य. अनेक नायक होती पण हे एक राज्य असं झालं दक्षिणेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं जे त्यांनी त्यांच्या नावानं शिवशाही असं आपण म्हणतो. लक्षात घ्या त्यांनी म्हटलेलं नाही आहे कुठं, महाराष्ट्र राज्य म्हटलेलं आहे. महाराष्ट्र राज्य, मराठ्यांचं राज्य, तुमचं आमचं राज्य, स्वराज, याच्यामध्येच सर्व काही आलं, सर्व अर्थ आहे. केवढा अर्थ आहे तो स्वराज्य या शब्दामध्ये. आणि म्हणून या स्वराज्याला, राज्याला काय लागतं? राज्याला भूमी लागते, राज्याला लोक लागतात, सरहद्दी लागतात, सैन्य लागतं, खजिना लागतो. पण हे तर आवश्यकच आहे, प्रत्येक राज्याला लागतं. पण असं असूनही राज्य बुडतात, नष्ट होतात, कारण त्या राज्यांना जे आवश्यक गोष्ट आहे अस्मिता ती असत नाही. आदिलशहाला सगळं होतं, खजिना होता, राज्य होतं. शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना अस्मिता दिली, एक वेगळं तत्वज्ञान दिलं, नैतिक अधिष्ठान दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना स्वतःची ओळख दिली. स्वतःची ओळख, याच्या अगोदरची ओळख काय आहे मराठ्यांची? याच्या अगोदरची ओळख आहे मनसबदारी करणारी, गुलामी चाकरी करणारे. किती मोठा झाला तरी तो आदिलशहाचा किंवा निजामशहाचाच नोकर. शहाजी महाराज काय कमी पराक्रमी होते का? 40,000 फौज होती शहाजी राजांची, 24,00,000 इन्कम होत.
आणि किनारपट्टीपासून जवळजवळ नगरपर्यंत या राजानं आणि जुन्नरपासून नीरा नदीपर्यंत या राजानं शिवाजी महाराजांच्या पूर्वी मराठ्यांचं राज्य निर्माण केलेलं होतं. पण शहाजीराजांची ओळख जी आहे ती आदिलशहाचे सरलष्कर म्हणून आहे, आदिलशहाचे सेनापती म्हणून आहे. शहाजीराजांनी मोठमोठे पराक्रम गाजवले, काही पराक्रम तर शिवाजी महाराजांच्याही पराक्रमापेक्षा मोठे पराक्रम आहेत. मिरजुमला, कुतुबशहाचा मिरजुमलाचा पराभव केला. एक छोटासा संदर्भ मिळतो आहे, तो माझ्या कन्येला काल परवा सापडला शिवभारतामध्ये, की शहाजीराजांनी केरळ प्रांत सुद्धा जिंकलेला होता. केरळ प्रांत जिंकलेला होता. एवढा मोठा शहाजी राजा असून सुद्धा त्याची जी ओळख आहे, त्याची जी आयडेंटिटी आहे, ती आयडेंटिटी मुसलमानांचा चाकर, मुसलमान सत्तेच. मुसलमान म्हणजे अर्थात जातीवाचक नाही आहे, सत्तावाचक आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट जर कोणती शिवाजी महाराजांनी केली, सगळ्यात मोठी गोष्ट कोणती केली असेल माझ्या दृष्टिकोनातून कोणती गोष्ट असेल, तर शिवाजी महाराजांनी एक मराठ्यांना ओळख दिली. काय ओळख दिली? गुलामीत राबणारे ह्या सत्तेसाठी किंवा त्या सत्तेसाठी, या शहासाठी किंवा त्या शहासाठी, मरणारे किंवा मारणारे, अशी जी गुलामीची स्थिती असणारे मराठे, हे पूर्ण बदलली. शिवाजी महाराजांची क्रांती कोणती? आणि नवा नव स्वरूप, नवी आयडेंटिटी दिली. कोणती? नवा नवी सत्ता निर्माण करणारे, स्वतःची सत्ता निर्माण करणारे मराठे. आणि ती सत्ता निर्माण करत असताना लढणारे, आणि लढत असताना बलिदान करणारे. कशासाठी? राज्यासाठी, स्वराज्यासाठी. हे मराठी म्हणजे कोण? सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या महाराष्ट्राच्याही बाहेर असणाऱ्या परप्रांतीयांना जी ओळख दिली शिवाजी महाराजांनी, ती नवी सत्ता निर्माण करणारी. नवी म्हणजे सार्वभौम, स्वतंत्र आणि सार्वभौम सत्ता करणारे हे मराठी आहेत. अशा प्रकारची एक नवी आयडेंटिटी शिवाजी महाराजांनी दिली. आणि ही देत असताना मानसिक गुलामगिरी तोडली. फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. एक उदाहरण त्यासाठी आहे की माणूस आपली आयडेंटिटी कसा विसरतो, त्यासाठी अध्यात्मातलं एक उदाहरण आहे. ते मी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे युगकार्य केलं त्या संदर्भात देत असतो. आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतो आपण, तो असा असा एका क्षणी होतो. तो क्षण ते साक्षात्कारी पुरुषाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा असतो असं त्याला सांगायचं आहे. तर एक सिंहीण जंगलामध्ये फिरत होती आणि फिरता फिरता ती व्हॅली आणि तिला चार छावे झाले आणि ती सिंहीण पुढं जायची, हे चार छावे पाठीमागून जायचे. एकदा काय झालं की एक छावा त्यातला वाट चुकला आणि बाजूला गेला. शेजारून एक मेंढरांचा कळप चाललेला होता
त्या कळपामध्ये तो गेला आणि पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवस गेला, ते मेंढरं गवत खायची. मग तो म्हणाला की गवत खाण्यासाठीच असतं. मग तो गवत खायला लागला. आईने केलेली शिकार खाणारा तो गवत खायला लागला. गवत खात खात मोठा झाला, तरणा बाण झाला. एक दिवस एक म्हातारा सिंह त्या जंगलामधला त्या मेंढरांच्या कळपावर झेप मारणार आणि एखादं मेंढरू ताब्यात घेणार खायला. तेवढ्यात हा तरणा बांध असा सिंह त्यानं पाहिल्यानंतर तो चक्रावून गेला की काय प्रकार आहे. आणि तो शिकार करायचं विसरून गेला आणि त्याला पाहिल्यानंतर सगळी मेंढर चौखूर उधळली आणि हा पण उधळला. हा उधळल्यानंतर तो म्हातारा सिंह गडबडीनं गेला, झेपटाकत गेला आणि त्याला धरलं. मेंढरांना वगैरे धरलं नाही, त्याला धरलं. तो म्हणाला, अहो मी गरीब मेंढरू आहे, मला कशाला धरता, मला कशाला खाता. अरे म्हणाला, तू मेंढरू नाहीस. नाही नाही म्हणाला, मी मेंढरू आहे, असं काय करता तुम्ही. पाहा ना म्हटलं, मी गवत खातो. हे आता त्याला कळे ना की ह्याला कसं समजवायचं की तू सिंह आहेस. मराठ्याने कसं समजवायचं की तुम्ही सिंह आहात, तुम्ही सिंहाचे बच्चे आहात, तुम्ही नवीन राज्य निर्माण करू शकता. आणि मग तोच पावसाळे खाल्लेला होता, बरेच पावसाळे खाल्लेला होता तो. त्यानं तो सिंहाची आयाळ धरली आणि त्याला घस असा हे करत ओढत शेजारी तळ होतं त्या तळ्याजवळ नेला आणि म्हटला, मूर्खा हा बघ मी आणि हा बघ तू, प्रतिबिंब बघ. आणि मग त्याला असं वाटलं की अरे खरंच की मी पण सिंहच आहे. आणि त्यानं एक मोठी अशी गर्जना ठोकली की तो म्हातारा सिंह सुद्धा घाबरला. आणि ही गोष्ट सांगणारे सांगतो की पर्वत सुद्धा कापून उठले, कंपायमान झाले. तो म्हातारा सिंह म्हणाला की अरे काय गर्जना केलीस रे. तर तो म्हणाला की आयुष्यातली ही पहिली गर्जना आहे माझी. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना अशी पहिली गर्जना करायला लावली. हा आयडेंटिटीचा भाग आहे. होतं कसं की आता आपण सगळेच मराठी आहोत, आपल्याला काय कशीच वाटत नाही. आपण सगळेच मराठी आहोत, ऑक्सिजनची महती जशी कळत नाही. पण काश्मीरला गेलात आणि मराठी बोलणारा भेटला तर बरं वाटतं. तेच युरोपात गेलात आणि तिथं पुन्हा केसरीच्या टूरमधून दुसऱ्या टूरची लोक बघितल्या बरं वाटतं. मी गेलो होतो त्यावेळेला लंडनहून NRIचे लोक आलेले होते, पण ते गुजराती बोलत होते, पण मला जरा आस्था वाटली त्यांच्याबद्दल. स्वाभाविक आहे, हे वाटणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे माझे मित्र आहेत डॉक्टर वसंतराव मोरे, त्यांनी हरियाणामध्ये 7 लाख मराठी आहेत ज्यांची नावं चव्हाण, पवार, जगदाळे, जाधव, सूर्यवंशी अशी आहेत. आणि हे स्वतःला परवापर्यंत म्हणजे काही 10-12 वर्षापूर्वीपर्यंत स्वतःला रोड रजपूत समजत होते, रोड रजपूत समजत होते. मी सगळा इतिहास सांगत नाही, पण ह्यांनी संशोधन केलं. त्यांच्यामध्ये एक IAS ऑफिसर निघाले, हुशार माणूस तो. तो म्हणाला की रजपूत त्यांना जवळ करत नव्हते, लक्षात घ्या. ते म्हणत होते तुम्ही आमच्यातले नाही. अरे म्हणे रजपूत पण आपल्याला जवळ करत नाही, मग आपण कोण
कोहन त्याला मी प्रस्तावना लिहिली त्या ग्रंथाला. त्या प्रस्तावनेचं नाव आहे कोहम पासून सोहम पर्यंत. माझ्या या मित्राने त्याचा शोध घेतला. ते जे आय एस ऑफिसर आहे त्यांना पहिल्यांदा शंका आली की आपण रोड पण नाही, आपण राजपूत पण नाही, पण आपण मराठी असावे का? शिंक आल्याबरोबर आपण काय राम म्हणतो आणि काहीतरी म्हणतो. जे लोक छत्रपती की जय म्हणतात का म्हणतात असं? हिंदीमध्ये म्हैसला भैस म्हणतात, परंतु ते म्हैस म्हणतात. दूध काढणे हा वाक्प्रचार मराठी आहे, बरोबर आहे. हिंदीमध्ये हिंदी बोलत असताना दूध काढतो, कारण काच त्या भाषेमध्ये काय त्याची जी होत असेल ते. दूध काढणे हा वाक्प्रचार वापरतात. आपल्याकडं दिवाळीमध्ये पांडव पंचमी करतो, गवळणी बसवतो, तशा गवळणी ते बसवतात. हिंदुस्थानामध्ये कुठेही कोणीही गवळणी बसवत नाहीत, फक्त मराठे बसवतात. अशा अनेक समाजशास्त्रीय अभ्यास आहे तो. असं करून त्यांच्या लक्षात आलं की आता आपण मराठी आहोत. एकदम साक्षात्कार झाला त्यांना. आणि आता ते वीरेंद्र सिंह मराठा, मराठा वीरेंद्र सिंह, मराठा जगतपाल, म्हणजे ते मराठा लावतात पहिल्यांदा. असं कॅप्टन बिप्टन लावावं, पण आपण लावतो का? आम्हाला गरजच नाही. आम्हाला आमची स्वतःची आयडेंटिटी ही स्वयंसिद्ध आहे, स्वयंसिद्ध आहे. ती आम्हाला शिवाजी महाराजांनी दिली म्हणून, बरं का? नाहीतर आमची वाताहत झाली असती. ही मंडळी आता स्वतःला मराठा लावतायत. त्यांना त्यांची आयडेंटिटी मिळाली असं मला वाटतं. जी आयडेंटिटी गेले कित्येक वर्ष त्यांना नव्हती, आणि म्हणून मोठ्या कौतुकानं ते म्हणतात की आता आपण मराठी आहोत. दरवर्षी बरेच लोक येतात, आपले लोक जातात, 14 जानेवारीला जातात. छत्रपतींनी काय केलं? छत्रपतींनी राष्ट्र निर्माण केलं असं आपण मानतो. नुसतं राज्य केलं नाही, राज्य निर्माण केलं नाही. राज्यामध्ये राष्ट्र ही वरचा दर्जा आहे. अनेक राज्य असतात पण राष्ट्र फार कमी असतात. आज भारत हे राष्ट्र आहे, त्याचं बीज छत्रपतींच्या त्या राज्यात आहे. आणि मग आपणाला असं दिसतं की ज्यांनी ज्यांनी राष्ट्र निर्माण, प्रिन्स बिस्मार्क असो, कौर असो किंवा आणखी कोणी असो, अगदी अलीकडच्या काळामध्ये जर नेल्सन मंडेला घेऊ आपण, महात्मा गांधी घेऊ, ह्या सगळ्यांना आपण राष्ट्रपुरुष मानतो. राष्ट्रपुरुष केव्हा म्हणतो? राष्ट्र निर्माण करणारे ते राष्ट्रपुरुष. आणि मला असं वाटतं की राष्ट्र निर्माण करणारा जो असतो तो महात्मा, त्याच्या पहिल्यांदा डोक्यात राष्ट्र निर्माण होतं. राष्ट्राचा विचार पहिल्यांदा त्याच्या डोक्यात येतो, आणि ह्या विचारानं तो सर्वांना भारावून टाकतो आपल्या अनुयायांना. नेल्सन मंडेला घ्या, महात्मा गांधींचं घ्या उदाहरण घ्या, बिस्मार्कचं उदाहरण घ्या, ज्यांनी राष्ट्र निर्माण केलं. तो विचार आहे जर्मन युनिफिकेशनचा. हा त्या विचारानं प्रत्येक जर्मनाला त्यानं भारावून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठी राष्ट्राच्या विचारानं सर्वांना भारावून टाकलं. म्हणून राजवाड्यांनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी की या विचाराने भारावून टाकलं त्यांनी, मराठा तितका मिळवावा. हा जो विचार आहे, या विचारांनी सर्वांना भारावून टाकलं, त्यांच्यामध्ये अस्मिता निर्माण केली. आणि म्हणून आता हे जे राष्ट्र निर्माण झालं, या राष्ट्राबद्दल मगाशी म्हणाले की माझे मित्र की प्रत्येकाला शिवाजी महाराज आपले वाटतात. शिवाजी महाराजांच्या कार्याचं रहस्यच ते आहे. शत्रूंनी सुद्धा स्तुती करावी
अशा प्रकारचा हा नायक होऊन गेला आणि केलेली आहे तुम्हाला माहीत आहे. हिंदुत्ववाद्यांना शिवाजी महाराज आपले वाटणं स्वाभाविक आहे आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की प्राध्यापक कुरुंदकरांचा लेख हा आपण कशातून घेतला, एका मासिकामध्ये आल्या होता आला होता त्याच्यातून घेतला. आपण जरूर वाचा. बालभारतीतर्फे आम्ही 16 शिवचरित्रकार आणि संशोधक विचारवंत यांचा लेखांचा संग्रह काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा त्यांनी प्रतिपादन केलेला आहे. कितीतरी उदाहरण दिलेले आहेत. शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता महात्मा गांधींच्या धर्मनिरपेक्षतेशी जुळतीची आहे, तुटीची आहे. महात्मा गांधी हिंदू होते, हिंदू असण्याचा त्यांना अभिमान होता, पण त्यांना कोणी हिंदू मानत नाही, हिंदू नेता मानत नाही, हिंदुत्ववादी मानत नाही. गंमत आहे की नाही? स्वतःला ते म्हणतात. हे प्राध्यापक नरहर कुरुंदकरांनी ते फार चांगलं म्हणले की जो माणूस मी स्वतःला हिंदू मानतो, मी त्याचा गर्व मानतो, त्याला आम्ही हिंदू मानत नाही आहे. म्हणजे हिंदू मानतो पण हिंदूंचा नेता मानत नाही आहे. का मानत नाही? कारण त्यांनी कधी हिंदूंचे नेतृत्व केले नाही, फक्त हिंदूसाठी त्यांनी स्वातंत्र्य मागितलं नाही आहे, त्यांनी सर्वांसाठी स्वातंत्र्य मागितलं. आणि म्हणून शिवाजी महाराज हिंदू होते उघड आहे, हिंदू राजे होते उघडच आहे, हिंदूच होते ना ते. पण शिवाजी महाराजांचं राज्य हे हिंदूंच्यासाठी होतं का? होतं. पण केवळ हिंदूंच्यासाठी होतं का? नाही. ही गंमत आहे त्यातली. ते सर्वांसाठी आहे. इथंच तो फरक आहे. हा राजा त्या काळामध्ये आपणाला आश्चर्य वाटेल, 1657 म्हणजे 57-58 एक कागद आहे, अस्सल कागद आहे, महजर आहे, की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सेनापतीचं नाव नूर बेग आहे. अफजलखानाला मारण्यापूर्वी शिवाजी महाराजांचं जे काही सैन्य असेल त्या सैन्याचा सेनापती मुसलमान आहे. अफजलखानाला भेटायला गेले त्यावेळेला जे 10 लोक निवडक लोक स्वामीनिष्ठ विश्वासू त्याच्यामध्ये एक मुसलमान आहे. सिद्दी इब्राहिम बर्बर. कसं वाटतं मला? आश्चर्यच वाटतं. म्हणजे जेव्हा स्वराज्य, मगाशी मी सांगितलं की राष्ट्र निर्माण करायचं आहे, हा विषय जेव्हा डोक्यात आला, हा विचार जेव्हा पक्का झाला, त्याच वेळेला हेही पक्कं झालं की राष्ट्र कोणासाठी निर्माण करायचं. हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे राष्ट्र इथल्या लोकांच्यासाठी निर्माण करायचं आहे आणि इथं जे सर्व जन्मले त्यांच्यासाठी निर्माण करायचं आहे, भूमिपुत्रासाठी निर्माण करायचं आहे. याला पुरावा काय? सामान्य लोक, निनळ्या जातीचे लोक, निनळ्या धर्माचे लोक ह्या राज्याला आपलं मानतात. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जे पत्र लिहिलेलं आहे जिजिया कराच्या संदर्भामध्ये, त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की हे धर्मवेड पण सोड, सगळे धर्म समान आहेत. शिवाजी महाराज जवळ जात आहेत. माझा कदाचित इतिहासाचं अज्ञान असेल, परंतु हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये आजही ज्यांचं तत्त्वज्ञान लोकशाहीमध्ये आदरणीय आहे, अनुकरणीय आहे, अशापैकी शिवाजी महाराज आहेत. त्यांनी म्हटलं की अरे सर्व धर्म समान आहेत, हे सगळे ईश्वरानंच निर्माण केलेले आहेत, जणू
सृष्टीमधले विविध रंग हे सुद्धा ईश्वरानंच निर्माण केलेले आहेत. मग भगवा रंग असो किंवा हिरवा असो, प्रतीकात्मक आहे. दोन्हीही रंग कोणी निर्माण केले? तो चित्रकार वर बसलेला आहे, त्यानं केलेले आहेत. तर रंगाने एकमेकात भांडायचं काही कारण नाही आहे. आज सुद्धा त्याची गरज आहे लोकशाहीमध्ये. हा देश जर टिकवायचा झाला तर दोन रंगामध्ये भांडण असता उपयोगी नाही. सगळ्या रंगांचा एकच रंग झाला पाहिजे आणि तो म्हणजे राष्ट्र. ही भूमिका त्या काळामध्ये 3-3.5 वर्षापूर्वी औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी ठणकावून सांगितलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला केवळ अमुक एका धर्माचा माणूस आहे म्हणून त्याच्यावर जिजिया कर लादला जात होता, किंवा अमुक एका धर्माचं मंदिर आहे म्हणून ते तोडलं जात होतं, त्या काळामध्ये शिवाजीसारखा एक असा होऊन गेला, सामान्य माणूस होऊन गेला की जो कुराण हाती जर पडलं तर तो आपल्या मस्तकी धारण करत होता आणि आपल्याच लष्करामधल्या मुसलमान माणसाच्या हातामध्ये ते सुपूर्द करत होता. बरं, हे कोणी सांगावं? हे काय आमच्या कृष्णाजी भास्कर किंवा हा सभासद जो आहे आमचा, त्याने सांगितलेलं नाही आहे. हे खापी घाणानं सांगितलेलं आहे. जो शिवाजी महाराजांना जहन्नमवासी म्हणतो, फार साधी शिवी आहे, त्याच्यापेक्षा वाईट शिव्या मराठ्यांना जो देतो, त्या शिव्या सगळ्यात जास्त शिव्या जाता जाता सांगतो, सगळ्यात जास्त शिव्या जर कोणाला मिळाल्या असतील तर ते संताजी घोरपड्याला मिळालेले आहेत, कारण त्यांनी इतके हाल केले मोगलांचे. शिवाजी महाराजांना सुद्धा एवढ्या मिळाले नाहीत, पण त्यांची एक एक शिवी ही लाख मोलाशी आहे, लक्षात घ्या. अशा माणसाने शिवाजी महाराजांची स्तुती करावी ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, विवेकानंद म्हणाले की मी हिंदुत्व मानतो, विश्वव्यापी आहे ते. सर्व लोक माझे बांधव आहेत, सर्व धर्मातले लोक माझे बांधव आहेत. आणि म्हणून वाजपेयीनं सुद्धा तसं म्हणावं लागलं की विवेकानंदाचं हिंदुत्व मी मान्य करतो, तुमचं नाही मान्य करत. इंडिया टुडेमध्ये त्यांचा हे आलेला तो लेख मी जपून ठेवलेला आहे की ते हिंदुत्व विवेकानंदाचं काय, पक्क राष्ट्रवादी आहे ते हिंदू धर्मावर आधारित नाही आहे. मी हिंदू धर्माचा आहे पण सर्व धर्मांना मी माझे भाऊ मानतो, हे हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्वाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आहे. सामान्य माणसं आहेत, स्वराज्याची संकल्पना ही सामान्य माणसामध्ये कशी भिंडली होती आणि राज्य किंवा राष्ट्र हे जेव्हा सामान्य माणसांना, कॉमन मॅनला जेव्हा आपलं वाटतं तेव्हा ते राज्य कधीच बुडत नाही, कधीच नष्ट होत नाही. मी सांगतो पुढे तुम्हाला त्याचं उदाहरण. अगोदर सामान्य माणूस कसा होता मी सांगतो. फिंगोची नरसाळा घ्या, चाकणची गडी बऱ्याच लोकांनी बघा, साधी गडी आहे हो, 56 दिवस लढवली, 268 मुघल ठार झाले आणि 600 जखमी झाले. शाहिस्ते खान म्हणाला एक गडी घेण्यासाठी इतके लागले तर सिंहगड घेण्यासाठी किती लागतील. आणि म्हणून तो 4-5 वर्ष जो बसला ना लाल महालामध्ये,
त्याचं कारण फिरंगोजी नरसाळ्याचा पराक्रम. साधा आहे फिरंगोजी, हा मोठा काय आहे? बरं, त्यानं कुठं जहागीर त्याला दिली शिवाजी महाराजांनी? तानाजी मालुसरेला जहागीर दिली? त्यांनी एखादं राज्य स्थापन केलं? पटवर्धनाची राज्य झाली त्याप्रमाणे? नाही झाली. म्हणजे जहागिरी न देता ही माणसं कशी काय तयार झाली? आमच्या इथं शिवाजी शिवा काशीची गोष्ट सांगतात ती आम्ही आवर्जून मी आमच्या चौथीच्या पुस्तकामध्ये घातली. शिवा काशी सगळ्या महाराष्ट्राला माहीत होते. शिवा काशीत म्हटलं बाजीप्रभू माहीत आहेत, आम्हाला आनंद आहे त्याच्याबद्दल. बाजीप्रभूबद्दलही आम्हाला अभिमान आहे, पण शिवा काशीत पण माहीत होते ना. कारण काही संशोधकांनी सांगितलं की काशीद हे नाव तुम्हाला घालता येणार नाही, कारण त्याला कागदोपत्री पुरावा नाही. ठीक आहे म्हटलं, त्यामुळं फक्त मी शिवा नावाचा नावी होता त्यानं केलं. आमच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की हा काशीद आहे. मग पन्हाळ्याला गेलात की पहिल्यांदा तो काशीदाचा पुतळा तुम्हाला भव्य पुतळा दिसेल. कोण आहे काशीदा? शिवचरित्र जर शिवचरित्राचं रहस्य समजून घ्यायचं झालं तर ह्याचं चरित्र समजून घ्या. फार अभ्यास करू नका. शिवा काशीत कोण होता आणि त्याने आत्मबलिदान का केलं एवढं समजून घ्या, तुम्हाला शिवाजी महाराजांच्या चरित्राचं रहस्य समजतं. की शिवाजी एवढा कसा निर्माण झाला, एवढं यश कसं काय मिळवलं? दहा नोव्हेंबरला अफजलखानाला मारला शिवाजी महाराजांनी आणि अवघ्या महिन्याभरामध्ये पन्हाळा रांगणापर्यंतचा इकडं मिरजेपर्यंतचा मायणी विटापर्यंतचा सगळा मुलुक शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. पटापट पटापट सगळे पळूनच गेले. अफजलखानाला जो मारतो त्याला काय, तो किल्ले सोडून पळून गेले, ठाणे सोडून पळून गेले आणि शिवाजी महाराजांनी रांगण्यापर्यंतचा पन्हाळा तर घेतलाच, रांगणा भुदरगडपर्यंतचा प्रदेश जिंकला. नोव्हेंबरपासून मी म्हणतो शिवाजी महाराज पन्हाळा जिंकल्यानंतर डिसेंबरामध्ये आले असतील. हे 59 गोष्ट आहे. डिसेंबरनंतर लगेच जानेवारी सुरू होतो आणि 14 जुलैला तारखा फार महत्त्वाचे आहेत. सिद्धीजोहरच्या वेड्यातून शिवाजी महाराज निसटत असताना हा शिवा काशीत पकडला गेला शिवाजी महाराजांचं रूप घेऊन. तो कथा तुम्हाला माहीत असेल असं मी गृहित धरतो. सिद्धीजोहरच्या वेड्यातून निसटायचं ठरवलं, पण जाता जाता जोहरला चकवा द्यायचा आणि तो चकवा दिल्यानंतर जी गडबड उठेल त्या गडबडीतून आपण बाहेर पडायचं. शिवाजी महाराजांनी असं आणि हे क्वाईट पॉसिबल की आपल्यासारखाच दिसणारा दाढी बिडी लावली समजा तर तो शिवा काशीत हा तसा मिळाला त्यांना. त्याला बोलवलं, त्याने सांगितलं असा असा आहे की माझे कपडे तू पोशाख घालायचा आहे, सगळं करायचं आहे आणि असा असा आहे. तू एका पालखीत बस, मी एका पालखीत बसतो, पण माझी पालखी आडमार्गानं जाईल, तुझी पालखी राजमार्गानं जाईल. राजमार्गानं जाईल म्हणजे तू पकडला जाणार आणि तिला तुला काय आता शत्रूच्या हाती पडलास आणि हा शिवाजी खोटा आहे कळालं शेवटी की तुला मारणार. तयार आहेस का? म्हणा मी तयार आहे. आणि मग तो मी सगळं सांगत बसत नाही कारण मला पुढचे काही मुद्दे घ्यायचे. तो पकडला गेला, तो लक्षात आलं त्याच्या की हा खरा शिवाजी नाही वगैरे वगैरे. शिवा काशीची लोककथा शक्यतो दंतकथा लोककथा यांना पुरावे मिळत नाही, त्या दंतकथाच असतात. पण सुदैवानं शिवा काशीच्या लोककथेला डच रेकॉर्डमध्ये, असल डच रेकॉर्डमध्ये पुरावा मिळालेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे शिवा नाव दिलेलं आहे. शिवा
मी म्हणतो काशीत राहून दे, पण शिवा नावाचा न्हावी आहे ना, तो मान्य करा, तेवढं तरी मान्य कराल का नाही? काशीत राहून देत ते शिवा न्हावी पकडला गेला. आणि आमची लोककथा काय सांगते, जेव्हा ते मोगल आदिलशहाचे सरदार आणि सैनिक जेव्हा सरसावले भाला त्या हे करण्यात त्याच्या त्याला भोकसाला, तर तो म्हणाला की माझ्या छातीमध्ये भाला खूपसा पाठीत नको, कारण मी पळून जात असताना मी शिवाजीराजाचा सैनिक आहे, मी पळून जाणार नाही. मी मेल्यानंतर सुद्धा लोकांनी म्हणायला पाहिजे की निधड्या छातीनं मृत्यूला सामोरा गेला. आता ही कथा सगळ्यांनाच माहीत आहे, ह्यात विशेष काय असं तुम्ही म्हणाल. मला ह्यात एक नवा वेगळा अन्वयार्थ सापडतो, तो असा की मी असा विचार केला त्याच्यावर लिहित असताना, मला त्या क्षणाला सुचलेली गोष्ट आहे ती. सगळे त्यांची एक स्मृती हे काढली, काय म्हणतो आपण त्याला, स्मरणिका काढली. त्या स्मरणिकेमध्ये अनेक इतिहासकारांचे लेख होते, त्यात माझाही लेख होता. तो लिहित असताना मला हे सुचलं की अरे हा शिवाजी महाराजांच्या सहवासात किती दिवस होता, शिवाजी महाराजांच्या सहवासात हा जास्तीत जास्त 6 ते 7 महिने आहे. हा मावळ प्रांतामधला नाहीये, बाजी प्रभू मावळ प्रांतातला आहे, मुरारबाजी मावळ प्रांतातला आहे, तानाजी मावळ प्रांतातला आहे. हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर नावाचं गाव आहे, त्या नेबापूर गावाचा हा न्हावी आहे. शिवाजी महाराजांची दाढी तर काढतच नव्हते ते, त्यामुळे काय ते थोडंसं हे करण्यासाठी किंवा आणखीन कशासाठी येत असेल, किंवा पूर्वी मालिश करत असत न्हावी लोक त्यासाठी येत असेल. किती सहवास मिळाला, 6 महिन्याचा सहवास मिळाला. या एवढ्या सहवासामध्ये एक सामान्यातला सामान्य आणि कनिष्ठ जातीमधला शूद्र समजला जाणारा, मराठी सुद्धा शूद्र समजली गेली त्या काळात, त्या समाजातला न्हावी समाजातला एक मराठा शिवाजी महाराजांसाठी प्राण देतो, काय अद्भुत आहे हे सगळं. मला वाटलं केवढा प्रभाव असणार, म्हणजे याचा अर्थ असा की शिवाजी महाराज मावळ प्रांतामध्ये पुणे प्रांतामध्ये जेव्हा स्वराज्याचा उद्योग करत होते, स्वराज्य उभा करत होते, त्यावेळेला सगळा महाराष्ट्र थरथरत होता, सगळ्या महाराष्ट्राला त्याच्यातून अशी एक ज्याला काय म्हणू थ्रिल असं निर्माण झालेलं होतं की हा राजा आपल्याकडे केव्हा येतोय. आणि मग दक्षिणेच्या टोकातला नेबापूर गावचा न्हाव्याला सुद्धा असं वाटलं की स्वराज्यासाठी आपण बलिदान केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, मगाशी मी सांगितलं की ज्या राज्यासाठी आणि ज्या राजासाठी अशा प्रकारची सामान्यातले सामान्य माणसं जेव्हा पेटून उठतात, जेव्हा बलिदान करतात, मृत्यूला कवटाळतात. मुरारबाजी देशपांड्यांचं दुसरं उदाहरण आहे, माहीत आहे आपणाला, ते काय मी सगळे सांगत बसत नाही. पण जेव्हा दिलेरखानानं त्याला मारला, बाण मारला, तो म्हणाला अरे क्या बात है, केवढा पराक्रम करतोस तू, आणि हा सगळा जाणार आता तू, शिवाजीला आम्ही आता निस्तनाभूत करतोय, शिवाजी संपला आता, तो पूर्णपणे शरण आलेला आहे, सगळं आम्हाला मिळणारच आहे, तेव्हा तू आम्हाला मिळ. तर तो मुरारबाजी म्हणतो लढता लढता, अरे तू कोण मला नोकरीवर ठेवणार, मी तुझ्या मनसबदारीवर थुंकतो आणि मी शिवाजी राजाचा शिपाई आहे. आणि मग सभासद बखरकार म्हणतो की खणान असा बाण सोडला की त्याचं शिर हे तुटलं. पुढची गोष्ट अशी आहे, असं म्हटलं जातं पुन्हा लोककथा की शिर गेलं, दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन पट्टे घेऊन धड लढत होतं बराच वेळ. त्यातल्या अतिशयोक्तीचा भाग सोडून द्या,
त्यातला मतितार्थ लक्षात घ्या तो असा की मराठे एवढ्या पराक्रमानं लढत होते, मुरारबाजी एवढ्या पराक्रमानं लढला, तिथंच गेला असता समजा क्रॉसिंग द फ्लोअर, मिनिस्ट्री बनायची आहे त्याच्या तुझी गरज आहे म्हटल्यावर इकडचे चार तिकडे जातात, तसं झालं असतं तर त्याला मनसबदारी मिळाली असती, पण तसं झालं नाही. त्याच्या पुढची गोष्ट फार महत्त्वाची आहे. मुरारबाजीचं शव पार्थिव त्याच्या सवंगड्याने घेऊन ते आत आले पुरंदर किल्ल्यात, बुरजावर उभा राहिले आणि दिलेर खानाला म्हणाले, एक मुरारबाजी पडले म्हणून काय झाले, आम्ही तो सर्व मुरारबाजीच आहोत. हे कुठून येतं? आम्ही तो सर्व मुरारबाजीच आहोत. शिवाजी महाराजांचा प्रत्येक सैनिक स्वतःला तानाजी समजतो, मुरारबाजी समजतो. हे कधी घडलं नव्हतं ना पूर्वी, आणि हे नंतरही घडलं नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एक 25 वर्ष थोडं 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 घडत गेलं, पण नंतर तर अजिबात घडलं नाही. हे का? आणि म्हणून माझा जो सिद्धांत आहे, मगाशी मी सांगितलं की ज्या राष्ट्रासाठी सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की या राष्ट्राच्या संरक्षणासाठी 72 माझा प्राण गेला तरी, ते राष्ट्र कधीही जिंकलं जात नाही, लक्षात घ्या. ते अजिंक्यच राहतं, कारण या जिद्दीनं मराठे शेवटी शिवाजी महाराजांच्या नंतर 25-26 वर्ष औरंगजेबाशी लढले. 26 वर्ष औरंगजेबाशी लढले, 1-2 वर्ष नाही आहेत, 700,000 सेना घेऊन तो आलेला आहे. आणि मराठ्यांच्या राज्यकर्त्यांची वय काय आहे? कुणाचं 25 आहे, कुणाचं 19 आहे, राजाराम महाराज 19 आहे, ताराबाई फक्त 25 वर्षाची आहे. 25 वर्षाची एक विधवा स्त्री 7 वर्ष औरंगजेबाशी लढते, एकटी लढत नाही ती, सगळे मराठी आहे. राजाराम महाराजांच्या काळामध्ये तर सगळ्यात दुर्लक्षित असा विषय आहे राजाराम महाराज. राजाराम महाराजांच्या काळामध्ये तर राजाराम महाराजांना परागंदा व्हावं लागलं 500 मैल दूर अशा ठिकाणी, कर्नाटकामध्ये जिंजिला. इथलं जे इथली जी राजधानी होती रायगड, ती मोगलांनी काबीज केली, झुल्फिकार खानानं काबीज केली. त्या रायगडामध्ये असणारी येसुबाई, मराठ्यांची राणी, शाहू राजा, मराठ्यांचा राजपुत्र शिवाजी महाराजांची एक राणी, असे अनेक सगळा कबीला मराठ्यांचा, रॉयल फॅमिली ही मोगलांची कैद झाली. राज्य सगळं गेलं, धडाधड किल्ले पडले, राज्य गेलं, राजधानी गेली, राजधानीमध्ये असणारी मराठ्यांची राणी गेली, राजपुत्र गेला, आणि नवा राजा निर्माण केला, तोही देशोधडीला लागला, तरीही मराठे लढत राहिले. जगाच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे हा चमत्कार आहे, पण आम्हाला आमचाच इतिहास माहीत नाही, आम्ही आमचा इतिहास सांगत नाही. तुम्ही जर तुमचाच इतिहास सांगितला नाही तर ब्रिटिशांनी राज्य कोणापासून घेतलं? ब्रिटिशांनी राज्य मोगलापासून घेतलं. अशा प्रकारे नॅशनल लेवलला तुमचा इतिहास दीड पानामध्ये किंवा 2 पानामध्ये आवरला जातो. कुठेही असं घडलेलं आहे, एका ठिकाणी घडलेलं आहे, आणि ते म्हणजे नेपोलियनच्या कारकिर्दीत स्पॅनिश लोकांनी जो लढा दिला अगदी असाच आहे. नेपोलियननं त्यांचा राजा, त्यांची राणी, त्यांचा राजपुत्र सगळे कैदेत टाकले आणि त्या गादीवर आपला भाऊ नेमला. स्पॅनिश जनता लढत राहिली, 15 वर्ष लढली, आणि जो म्हणत होता की 70-80 हजार जर लोक लागत असतील स्पेन जिंकायला, तर मी स्पेन जिंकण्याच्या भरीला पडणार नाही,
अशा नेपोलियनला 500,000 सेना तिथं खर्ची घालावी लागली आणि 500,000 सेना खर्ची घालून सुद्धा स्पेन तो जिंकू शकला नाही. 26 वर्ष औरंगजेब लढला, हजारो लाखो मोगल सैनिक गारद झाले, करोडो रुपयाची संपत्ती गेली. खापीखानानं तर म्हटलेलं आहे की जे तरुण होते ते म्हातारे झाले, त्यावेळेला म्हातारे होते ते मेले, ज्यांचा जन्म झाला ते आता तरुण झालेले आहेत. आणि बरीच लोक असे आहेत औरंगजेबाच्या छावणीमध्ये की त्यांना दिल्लीचा प्रासाद त्यांनी बघितलाच नाही, ते त्यांना छावणीतच वाढले, छावणीतच मोठे झाले आणि छावणीतच मेले. हे अशा प्रकारची मर्दुमकी, अशा प्रकारचा विजय, अशा प्रकारची काय म्हणू त्याला अचीवमेंट, हे मराठी का करू शकले? एकच उदाहरण, एकच कारण, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ठिकाणी निर्माण केलेली स्वराजनिष्ठा, स्वातंत्र्यप्रेम. आणि म्हणून सरकारने म्हटलेलं आहे की या भरतखंडामध्ये, म्हणजे आता पूर्वीच्या प्राचीन काळातलं ज्याच्यामध्ये अफगाणिस्तान वगैरे होता आपल्याकडं असं आपण धरूच का बोलगे, दोनच रेसेस असे आहेत की जे स्वातंत्र्यप्रिय आहेत आणि ते म्हणजे एक अफगाण पठाण आणि दुसरे म्हणजे मराठा. हे ऐकायला बरं वाटतं, पण हे स्वातंत्र्यप्रेम निर्माण केलं कोणी? ही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. मित्र हो, मी आता एक दोन मुद्दे फक्त मांडतो. हे राज्य जे आहे हे कोणासाठी आहे? हे राज्य देशमुखासाठी, देशपांड्यांसाठी नाही आहे, वतनदारांच्यासाठी नाही आहे, सरदारांच्यासाठी नाही आहे, जहागीरदारांच्यासाठी नाही आहे. हे राज्य रयतेसाठी आहे. फार कमी संदर्भ आपणाला मिळतात, पण एक शिवाजी महाराजांचं पत्र आहे चिपळूणच्या सैनिकांना उद्देशून, लष्कराला उद्देशून लिहिलेलं. काय झालं की पावसाळा तोंडावर आला म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी चिपळूणजवळ छावणीचा एक कॅम्प टाकला, तिथंच राहा म्हणून सांगितलं. आणि आता पावसाळा सुरू होणार म्हणून घोडी वगैरे सगळी तिथंच ठेवा, ज्याला आपण आज कॅम्प म्हणतो तशा प्रकारचा कॅम्प. महाराजांच्या कानावर असं आलं की त्या ठिकाणचे लोक जे आहेत ते उधळमाधळ करतात, धान्याची उधळमाधळ करतात, साऱ्याची उधळमाधळ करतात, निष्काळजीपणे वागतात. म्हणून त्यांनी एक फरमान काढलं किंवा एक जाहीरनामा काढला सर्वच लष्कराला. ठिकठिकाणी कॅम्प्स होते त्या कॅम्प्सना, आणि राजवाड्यांनी ते पत्र एडिट केलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे इतिहासाचार्यांनी, हे पत्र वाचत असताना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर उभे राहतात, त्यांच्या तोंडची वाक्य आहेत ती. त्यांनी ती वाक्य सांगितले असणार आणि चिटणीसांनी ती लिहून घेतली असणार. काय म्हटलंय वा त्यात? ते संपूर्ण पत्र खरं म्हणजे मराठी साहित्याला ललांभूत व्हावं असं पत्र आहे. शिवशाही साहित्य, शिवकालातलं साहित्य. त्यांनी काय म्हटलं पा, मी भावार्थ देतो त्याच्यातला. दाना गोट्याची उधळमाधळ केल्यास ऐन पावसाळ्यात उपास पडतील, घोडी मरतील, तुम्ही विलायतीस त्रास देऊ लागाल. विलायत म्हणजे प्रदेशास, आजूबाजूच्या प्रदेश. मग पुढे काय कराल? कुणब्याच्या घरात घुसून दाना, भाकर, गवत, फाटे, पाले, पालेभाज्या
असे जे काय मिळेल ते तुम्ही आणाल, मग ते कुणबीही उपाशी मरायला लागतील. आता हे पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. स्वराज्याचा अर्थ सांगितला असं मला वाटतं त्याच्यामध्ये. ते काय म्हणतात पहा, म्हणजे त्या कुणब्याला ज्यांच्या घरामध्ये घुसणार, शिवाजी महाराजांचं सैन्य सैनिक म्हटल्यानंतर कोण त्यांना हे करणार, मग त्या कुणब्याला काय वाटेल? तुम्ही जर लुटायला लागला, त्याचं दाणे न्याय लागलात, फाटे म्हणजे जळण न्याय लागलात, ज्यानं जपून ठेवलं आहे त्याचं गवत न्याय लागलात, ते म्हणतात लक्षात ठेवा, मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही. मोगल मुलकात आल्यानंतर, शत्रूचे लोक आल्यानंतर जसे वागतात तसे तुम्ही वागायला लागलात. अरे हे स्वराज्य आहे, हे त्या रैतांच्यासाठी राज्य आहे. हे नुसतं स्वराज्य नाही तर ते सुराज्य असायला पाहिजे. हा दृष्टिकोन त्या काळामध्ये त्या रयतेबद्दल त्यानं हे करावा, मग तुमच्या त्यांनी मोगलामध्ये फरक काय राहिला? मग हे राज्य मी कशासाठी स्थापन केलं? मग पूर्वीचं बरंच होतं ना, आदिलशहाचं राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचेच लोक जर लुटायला लागले तर त्या स्वराज्याला काय अर्थ राहिला? म्हणून सामान्यातला सामान्य माणूस सुखी राहिला पाहिजे. आणखीन एका गोष्टीकडं मी आपणाला नेऊ इच्छितो. शिवाजी महाराजांनी सगळी इनामं खालसा केली, याच्याबद्दल मतांतर आहेत, पण माझं मी खास या मताचं आहे, त्याच्याबद्दल माझ्याकडे पुरावे आहेत, पण इतिहासकार त्या पुराव्याकडे दुर्लक्ष करतायत. थोरले महाराजांच्या काळामध्ये कुलवतने बरखास्त केली अशा प्रकारचे उल्लेख आहेत मावळामधले. सगळी वतनं बरखास्त केली आणि वतनदारांना, विशेषतः देशमुख आणि देशपांड्यांना, वरचे वतनदार जे होते, कित्येक गोष्टी ह्या बैते बलुत्यांच्याकडून फुकट मिळत असत. ह्या बैते आणि देशमुखाच्या सगळ्या गोष्टी, अगदी सांगायचं म्हणजे तांबोळ्याकडून दर आठवड्याला त्याला एक ठराविक पानं विड्याची जात असत. तेल्याकडून दर आठवड्याला त्याला तेल जात असे. त्याच्या घरातल्या सगळ्या लोकांना चपला पायतनं जे असतील ती सगळी चांभारानं फुकट द्यायची. लोहारानं सगळ्या गोष्टी फुकट द्यायच्या, कुंभारानं सगळ्या गोष्टी फुकट द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी इनामं बरखास्त केली आणि हे सगळं बंद केलं. कुणीही मांडत नाही, लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. सामान्यातल्या सामान्य बैते बलुत्यांचे हक्क जे आहेत त्या हक्कांचं संरक्षण केलं शिवाजी महाराजांनी. अरे तुम्ही फुकटचं, कोणाचंही फुकटचं घेऊ नका. हे सगळी इनामं नंतर सुरू झाली, हा भाग वेगळा. इथं सुद्धा आपणाला असं दिसेल की या बैत्यांचा विचार शिवाजी महाराजांनी केलेला आहे. अगदी सामान्यातला सामान्य माणसाचा, या बैत्यांच्यापासून तुम्ही फुकट काय घेत? तुम्ही विकत घ्यायला पाहिजे. म्हणून सगळी इनामं, इनामं खालसा याचा अर्थ लक्षात घ्या, इनामं गावं, त्यांचा महसूल जो त्यांना मिळत होता तो खजिन्यात, त्यांची जी इनामी जमीन असायची तो फ्री, रेव्हन्यू फ्री असायचा, त्याचा रेव्हन्यू त्यांना मालमत्ता, रायता आवाज ज्याला म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी आपणाला केल्या. एवढेच नव्हे तर आपणाला असं दिसतं की शिवाजी महाराजांनी काही ठिकाणी मठाचे इनामं सुद्धा बरखास्त केलेली आहेत. मठाची इनामं बरखास्त केलेली आहेत. चला, ह्या गोष्टी शिवचरित्रामध्ये मांडल्या गेल्या पाहिजे. 1674 शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, ज्याला आपण सर्वोच्च बिंदू म्हणू. त्यांनी जे राष्ट्र निर्माण केलं
त्यांनी जी चळवळ निर्माण केली त्याचा सर्वोच्च बिंदू हे सुचलं कसं हे सुद्धा विशेष आहे. सार्वभौम आपलं कॉन्स्टिट्यूशन सुद्धा तेच म्हणते ना, आम्ही सार्वभौम आहोत, आम्ही नुसते स्वतंत्र नाही आहे, आम्ही सार्वभौम आहोत. प्रजासत्ताक वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत, पण त्या काळामध्ये त्यांना असं वाटलं की केवळ राज्य निर्माण करून चालणार नाही, हे राज्य इतर राज्यावर, नायकांची राज्य तिकडे दक्षिणेमध्ये आहेत, राजपुतांची राज्य उत्तरेमध्ये आहेत, त्या सर्वाहून वेगळं असं माझं राज्य आहे आम्ही निर्माण केलेलं, हे मराठ्यांचं राज्य आहे, हे सार्वभौम असलं पाहिजे, स्वतंत्र असलं पाहिजे. अनेक गोष्टी त्यातून सिद्ध केल्या. आणि मग तुम्हाला माहीत आहे की एक नवा शक निर्माण केला, ज्याला आपण त्यामुळं आपण त्यांना शककर्ते म्हणतो. शकाचा अर्थ लक्षात घ्या, कसं डोक्यात आलं त्यांच्या. बऱ्याच लोकांना आपण जे कार्य करत असतो त्याची महतीच कळत नाही, पण त्यांना माहीत होतं आपण काय करतोय. आपण एक नवयुग निर्माण करतोय, शक निर्माण करणारा हा नवयुग निर्माण करत असतो. स्वातंत्र्याचं नवयुग शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आहे. नाणी पाडली हे सगळं आम्ही विसरलो बरं का पेशवाईमध्ये. शक बंद केला, नाणी बंद केली, आम्ही मोगल बादशाहची नाणी वापरायला लागलो. आणि ज्यांनी पेशवाई शाहू महाराज जे ह्याच्यातून निष्ठून आले मोगलाच्या कैदेतून, ते येता येता पहिल्यांदा खुलताबादला गेले. शिवाजी महाराजांचा नातू बरं का, मी पेशव्यांना दोष देत नाही आहे, कारण त्याने सगळं पेशव्यांच्या ताब्यात दिल्यानंतर तुम्ही राज्यकारभार कर म्हटल्यानंतर पेशव्यांनी सुरू केली, सगळंच घेतलं. खुलदाबादला गेल्यानंतर तिथं पहिला नमस्कार तिथं केला कोणाला, औरंगजेबाला, औरंगजेबाच्या कबरीला. आता ज्या माणसाचा पित्याला हालहाल करून मारलं गेलं, मी म्हणजे मला रागही नाही आणि काय वाटतच नाही, म्हणजे त्याच्या काय म्हणजे समजतच नाही मला. औरंगजेबाच्या कबरीचा नमस्कार करावा, औरंगजेबाची मनसब घेऊन यावं. आमचे शिवाजी महाराज सुद्धा म्हणाले हो बऱ्याच वेळेला की मी तुमचा मनसबदार होतो, मला माफ करा, मी आग्र्याहून आलो तुम्हाला विचार न विचारता आलो, खरं म्हणजे विचारून यायला पाहिजे होतं. हे म्हटलं ना, पण शिवाजी महाराजांना असं कुणी म्हटलेलं नाही. ते गुलामी स्वीकारत होते, गुलामीची मानसिकता त्यांची होती. ठीक आहे, तुम्ही अडचणीत होता, मनसब तुम्हाला घेणं गरजेचं होतं, मी राज्यकारभार करेन तुमच्या वतीनं, सहा सुभ्याचा कारभार करेन, चौथ सरदेशमुखी मला द्या, हे ठीक आहे. अरे पण जेव्हा दिल्ली जिंकण्याची जेव्हा ताकद निर्माण झाली तुमच्या ठिकाणी, त्यावेळेला तुमच्यातला शिवाजी जागा व्हायला पाहिजे होता, त्यावेळेला शिवाजी महाराजांचं स्मरण तुम्हाला व्हायला पाहिजे होतं की यावेळेला शिवाजी महाराज जर असते तर गादीवर बसले असते, दिल्लीच्या गादीवर बसले असते. म्हणून आम्ही जे म्हणतो की शिवाजी विसरले गेले, शिवाजी महाराज विसरले नंतरच्या काळामध्ये. शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज नावाचे आपले आजोबा पंजोबा होऊन गेले एवढ्या हे विसरले नाहीत. कशासाठी शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं, काय होतं, काय रहस्य आहे, कशासाठी राज्याभिषेक केला, कशासाठी नवाशक निर्माण केला, कशासाठी नवीन नाणी पाडली आणि राज्य व्यवहार कोष निर्माण केला, कितीतरी गोष्टी आहेत. शेवटचा मुद्दा आपल्याला सांगतो की शिवाजी महाराजांचं स्वराज्याची कल्पना, स्वातंत्र्याची कल्पना ही फक्त राजकीय नाही, ही सांस्कृतिक सुद्धा आहे. आणि संस्कृतीमध्ये भाषा महत्त्वाची असते, भाषा जर आपण विसरलो तर आपण संस्कृती विसरलो. आणि माय बोली म्हणतो आपण,
काय केलं पा, शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला स्वातंत्र्य दिलं. फक्त मराठी प्रदेशाला स्वातंत्र्य दिलं नाही, मराठी माणसाला स्वातंत्र्य दिलं असं नाही, मराठी भाषेलाही स्वातंत्र्य दिलं. हे खरं म्हणजे मराठी साहित्य परिषदेमध्ये शिवाजी महाराजांना पहिला नमस्कार करायला पाहिजे साहित्यिकांनी, पहिला नमस्कार करायला पाहिजे, कारण तो खरा मुक्तिदाता आहे. तुमची मराठी मेली होतो, आता तुम्ही म्हणाले कशावरून बोलता तुम्ही. मला आता शेवटचं म्हणून हा पुरावा दाखवतोय, 1628 साल, शिवाजी महाराजांचा जन्म झालेला नाही अजून. त्यावेळेला मराठी मराठीवर फारशीचं किती आक्रमण झालं होतं त्याचं उदाहरण हे राजवाड्याने दिलेलं आहे बघा. ते वाचून दाखवतो, एक लेख आहे 1628 मधला, हा मराठी आहे हे सांगावं लागतं, हे मराठी आहे. ह्यातलं मराठी शोधून काढा, ह्यातली मराठी नावं सोडली तर मराठी नाही. काय आहेत पा, अज दिवाने रस्तखाने खास बजा नेबू कारकुनानी व देशमुखानी परगणे पुणे मुकासायानी व हुद्देदारानी अजहती मुकासाई हाल व इस्तकबाल व मुकादामी मौजे देवळगो. देवळगो हे नाव गावाचं. नजदीक अलेगो करियाती पाटस परगणा मजकूर बिदानंद सुसन तिसा असर मया अलफ बंदगी हजरत मालूम केले जे आपणासी इनाम जमीन सेत वगैरे वगैरे. एकूण या लेखामध्ये 202 फारसी शब्द आहेत. मराठी शब्द फक्त 34 आहेत. %17 मराठी म्हणजे किती टक्के, नाही 83% मराठी मिली, मिली आणि 17% फक्त शिल्लक राहिली होती. शिवाजी महाराज झाले नसते तर ते 17% पण गेले असते. आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674 झाला आणि 3 वर्षानंतरचं खुद्द शिवाजी महाराजांचं पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की ही किती मराठी माय आपली ही कशी बंदमुक्त झाली. स्वस्ती श्री राज्याभिषेक शके, मुळातच इथं सुरुवात झाली, स्वातंत्र्याची सुरुवात इथंच आहे. स्वस्ती श्री राज्याभिषेक शक 4 पिंगलनाम संवत्सरे श्रावण शुद्ध एकादशी इंदू आसरे क्षत्रिय कुलावतांस श्री राजा शिवछत्रपती यांनी केदारजी जाधव बिन फिरंगोजी फिरंगोजी हवलदार इमारत कोट उटकूर याशी आज्ञा केली ऐसी जे स्वामी दयाळू होऊन वगैरे वगैरे वगैरे. फारसी शब्द 51 आहेत, एकूण मराठी शब्द 84 आहेत आणि शेकडा मराठी शब्द 62.2. 62% मराठी शिवाजी महाराजांनी आणलं. आणि मगाशी म्हणाल ना, पहिला नमस्कार आम्ही शिवाजी महाराजांना करायला पाहिजे मराठी साहित्याच्या लोकांनी. याला स्वातंत्र्य म्हणतात. ही स्वराज्याची संकल्पना. स्वराज्य म्हणजे पुणे जहागिरीचा विस्तार नाही केवळ, तो तर झालाच. दक्षिणेमध्ये 10 महिन्यामध्ये त्यांनी दुप्पट तिप्पट राज्य मिळवलं म्हणजे स्वराज्य नाही आहे. किती गड मिळवले, किती बांधले, त्याला अर्थ आहे नाही असं नाही आहे. किती बांधले, किती मिळवले, ते सगळे गेले. पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोलमडलं, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे नष्ट झालं, तरी सुद्धा मराठी माणसाच्या डोक्यातून शिवाजी महाराज गेले नव्हते, त्यांच्या हृदयातून ते गेले नव्हते.
म्हणून 27 वर्ष मराठी लढू शकेल. हे यश हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, संताजीचं आहे, धनाजीचं आहे, ताराबाईचं आहे, पण त्या पाठीमागं जी प्रेरणा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, स्वराज्याची आहे. मित्रो, आपण अत्यंत शांतपणे माझं हे विवेचन ऐकलं, उशीर झाला तरीसुद्धा अत्यंत रसिकपणे तुम्ही दाद दिलीत, त्याबद्दल मी आता आपला अत्यंत आभारी आहे. अशाच प्रकारचा कृपालो असू द्यावा, नांदेडकरांचं प्रेम असंच राहील असं मी समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझे मित्र डॉक्टर देव यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, त्यांनी हे सगळं साधलं, त्याबद्दल मी खास त्यांचे आभार मानतो.